आणि यानंतर पाहूयात राज्यातल्या इतर घडामोडी पण थोडक्यात। महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तर मध्यरात्रीपासून ते 31 मार्च पर्यंत लोकल सेवा पूर्णपणे बंद करण्यात आलेल्या आहेत, आणि इतकंच नाही तर बेस्ट बसेस त्याचबरोबर खासगी बसेस देखील पूर्णपणे बंद राहणार आहेत। तर मुंबई आणि इतर भागांमधील बँका सुरू राहणार असून व्यवहार ठप्प होऊ नये आणि आर्थिक संकट निर्माण होऊ नये त्यासाठी बँका सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सरकारी कार्यालयामध्ये केवळ 5% कर्मचारी काम करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे। तसंच शेअर मार्केट देखील सुरू राहणार आहे आणि घरकाम करणाऱ्या लोकांचे पगार न कापण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं। पश्चिम उपनगरामधील मीरा रोड परिसरामध्ये जनता कर्फ्यूचं पालन करण्यात आलं होतं। यावेळी सगळी दुकानं बंद ठेवण्यात आली होती, तर नागरिक देखील त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे। नागरिक रस्त्यावर दिसलेले नाहीत। मुंबईमधील वांद्रे बाई सीलिंकवर काल बिलकुल वर्दळ नव्हती, त्यामुळे सीलिंक अत्यंत मोकळा पाहायला मिळाला। जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर सीलिंकवरील वाहतूक बंद होती। मुंबईमधल्या चेंबूर सर्कल परिसरामध्ये नेहमीच वर्दळ पाहायला मिळते, मात्र जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर चेंबूर सर्कलमध्ये चिटपाखरू देखील पाहायला मिळालं नाही। कांदिवली एसवी रोड परिसरामध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला, एकही गाडी रस्त्यावरून धावताना दिसलेली नाही। तर पुण्यात देखील सर्व दुकानं वाहतूक बंद ठेवण्यात आलेली होती। जनता कर्फ्यूच्या आवाहनाला प्रतिसाद देत जनतेनं घरी बसणं पसंत केलंय। पिंपरी चिंचवड परिसरात देखील नागरिकांनी जनता कर्फ्यूचं पालन केलंय, तिथल्या रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळालाय। तर कोल्हापुरामधल्या जनतेनं देखील जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, शहरातील सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली होती। कालच्या कर्फ्यूमुळे कोल्हापूरमधल्या व्यापारपेठांवर देखील परिणाम जाणवतोय। सगळ्या व्यापारपेठांमध्ये सकाळी 7 वाजल्यापासून शुकशुकाट पाहायला मिळाला। तर बदलापुरातल्या रस्त्यावर देखील शुकशुकाट पाहायला मिळाला। कोल्हापूरच्या बसस्थानकावर नागरिक आणि प्रवाशांसाठी महापालिकेचा आरोग्य विभाग कार्यरत असताना प्रवासी असताना शक्य नसल्यामुळे कालचा कर्फ्यू लक्षात घेत आरोग्य विभागाकडून बसस्थानकाचं निर्जंतुकीकरण करण्यात आलं। मुंबईमध्ये जनता कर्फ्यू पूर्णपणे यशस्वी झाल्याचं पाहायला मिळालं असून सकाळपासूनच मुंबईतील सगळे रस्ते निर्मनुष्य असल्याचं पाहायला मिळालं। मुंबईमधील पुलांवरून गाड्यांची मोठी गर्दी रोजच पाहायला मिळते, तर पुलांवर एकही वाहन काल धावताना दिसलेलं नाही आणि सगळीकडे शुकशुकाट होता। रविवारची सुट्टी म्हटलं की मुंबईमधील मरीन ड्राईव्ह गर्दीनं फुललेलं असतं, मात्र जनता कर्फ्यूमुळे मरीन ड्राईव्हवर शुकशुकाट दिसला। मरीन ड्राईव्हवर कुणीही फिरण्यासाठी आलेलं नसताना रस्ते आणि परिसर निर्मनुष्य झाल्याचं दिसलंय। जनता कर्फ्यूला पाठिंबा देत पुण्यात देखील मोठ्या प्रमाणात बंदला पाठिंबा देण्यात आला आणि त्यातच पहाटे 5 पर्यंत कर्फ्यूमध्ये वाढ करण्यात आली। तर कोल्हापूर शहरामध्ये सकाळी 7 वाजल्यापासून जनता कर्फ्यूला मोठा प्रतिसाद मिळत असून शहरामधल्या अंबाबाई मंदिर परिसरामध्ये बिंदू चौक ते शिवाजी चौक या भागामधली परिस्थिती सुद्धा शांततामयच होती। जनता कर्फ्यूला कोकणात देखील संपूर्ण पाठिंबा मिळाला। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे बंद असून लोक घराबाहेर तिथे पडलेले नाहीत। सिंधुदुर्गामध्ये फक्त एसटी बसेसची सेवा सुरू आहे। तर नाशिक इथल्या बाजार समितीमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला। आशिया खंडामधल्या सगळ्यात मोठी बाजार समितीमध्ये जनता कर्फ्यूला शेतकऱ्यांची साथ मिळाली आणि या उत्स्फूर्त बंदसाठी सगळे व्यवहार ठप्प होते। जनता कर्फ्यूचा परिणाम राज्यातल्या राष्ट्रीय महामार्गांवर देखील दिसून आला असून कोल्हापूर जवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 म्हणजेच पुणे बेंगलोरवर नेमकी काय परिस्थिती होती तिथला देखील आम्ही आढावा घेतला। तर कालच्या कर्फ्यूमुळे देशामधल्या 1000 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आलेल्या असून त्याचा परिणाम राज्यातल्या रेल्वे स्टेशनवर देखील जाणवलाय। येत्या 31 मार्चपर्यंत रेल्वेची प्रवासी वाहतूक पूर्णपणे थांबवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आणि त्याचा मोठा परिणाम नाशिकला जाणवणार आहे। स्टेशनवर दररोज लाखो प्रवासी येत असतात, मोठी गर्दी होत असते, मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घेतलेला हा निर्णय आता झपाट्यानं उपायकारक ठरू शकतो। धार्मिक आणि पौराणिक पर्यटनांचं नाशिक हे महत्वाचं स्थान मानलं जातं।
तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन केलेल्या जनता कर्फ्यूला सोलापूरकरांनी उत्तम प्रतिसाद दिलेला असून या सर्व प्रक्रियेमध्ये रोडवरील बेघर लोकांचे मात्र मोठे हाल झाले. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असून सगळ्यांनी घरीच राहण्याचं आवाहन केलं जात आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चक्क त्यांनी स्वयंपाक केला. अनिल देशमुख यांचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय. तर चंदीगड अंबाला हायवे आणि विमानतळ पूर्वतः बंद होतं. संपूर्ण देशभरामध्ये जनता कर्फ्यूला जबरदस्त पाठिंबा मिळालाय. जनता कर्फ्यूचं सगळीकडे पावलं उचलताना दिसली, पण काही जणांनी मात्र या कर्फ्यू देखील घराबाहेर आपल्या कामासाठी पडणं त्यांना आवश्यक होतं. मुंबईमधले सफाई कर्मचारी पण असेच आपली जबाबदारी पार पडताना दिसत आहेत. असे अनेक जण तुमच्यासाठी कामावर येत आहेत, त्यामुळे असे स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्यांसाठी प्लीज तुम्ही घरात राहा, व्यवस्थेवर ताण पडू देऊ नका, घरी राहा, सुरक्षित राहा, असंच आवाहन न्यूज 18 लोकमत देखील करत आहे. तर 31 मार्चपर्यंत सर्व कार्यालय बंद असल्यामुळे मुंबईकर आपल्या कोकणातल्या गावी परतू लागले. जनता कर्फ्यू असताना देखील कोकण कन्या आणि ओखा एक्सप्रेसमधून शेकडो मुंबईकर गावी आले. कर्तव्यावर तैनात आलेल्या वक्त पोलीस कॉन्स्टेबलला कोरोना संशयित म्हणून कस्तुरबा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. कायदा आणि सुव्यवस्था तुकडीचे कैलास पंडितराव देसले, वय वर्ष त्यांचं 22 असून गेली 5 दिवस कस्तुरबा रुग्णालयामध्ये ते कर्तव्यावर होते. त्यांना काल सकाळी 10:45 सुमारास घशामध्ये खवखव होऊ लागल्यानं कस्तुरबा रुग्णालयात डॉक्टरांकडे तपासणी त्यांची करण्यात आली आणि तपासून त्यांना वॉर्ड क्रमांक 27 संशयित कोरोनाग्रस्त म्हणून दाखल करण्यात आलं. अजूनही त्यांच्या नमुन्यांचा अहवाल येणं बाकी आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील जनता कर्फ्यूनंतरच्या थाई नादाच्या आवाहनाला प्रतिसाद दिलेला असून शरद पवारांनी देखील टाळ्या वाजवून आभार मानले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या बांधवांचे आभार मानलेत. यावेळी त्यांनी टाळ्या वाजवत या बांधवांचे आभार व्यक्त केले. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील थाईनाथ केलेला असून पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला त्यांनी पाठिंबा दिला. भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जनता कर्फ्यूला पाठिंबा दिलेला असून जनता कर्फ्यूनंतर संध्याकाळी 5 सगळ्यांनी थाईनाथ करण्याचं आवाहन केलं होतं. रावसाहेब दानवेंनी यावेळी सह कुटुंब थाईनाथ केलं. जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील घंटानाद केलाय. पंतप्रधानांच्या आवाहनाला त्यांनी देखील चांगला प्रतिसाद दिला. तर योगगुरु रामदेव बाबा यांनी देखील घंटानाद करून पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद दिलेला असून डॉक्टर, नर्स, पोलीस अशा अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या नागरिकांचे त्यांनी आभार मानले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी देखील घंटानाद करत कोरोनाशी दोन हात करणाऱ्यांचे आभार मानले. संध्याकाळी 5 सुमारास दिल्लीमध्ये त्यांनी घंटानाद केला. तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी घंटानाद करून कोरोनाशी लढणाऱ्या प्रत्येकाचे आभार व्यक्त केलेत. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिला. तर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांनी टाळ्या वाजवत पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिलेला आहे. कोरोनाशी लढणाऱ्या लोकांविषयी कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी टाळ्या वाजवून ही कृतज्ञता व्यक्त केली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी देखील टाळ्या वाजवून पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. दिल्लीमध्ये त्यांनी टाळ्या वाजवत कोरोनाशी दोन हात करणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले. रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी शंखनाद करत अत्यावश्यक सेवांसाठी कामं करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले. जनता कर्फ्यूला उदंड प्रतिसाद दिल्यानंतर त्यांनी थाळ्या वाजवून आणि घंटानाद करत कोरोनाविरुद्धची लढाई लढणाऱ्या योद्ध्यांना सलाम केलाय. डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय स्टाफ आणि पोलिसांचे आभार मानण्यासाठी थाळी वाजवून त्यांचे आभार मानले. अभिनेत्री किशोरी शहाणे आणि त्यांचे पती दीपक बलराज यांनी देखील थाळीनाद केला. थाळीनाद करत त्यांनी मोदींच्या आवाहनाला पाठिंबा दिला. तर वरुण धवन यांना देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आणि त्यांना अत्यावश्यक सेवा देणाऱ्या बांधवांचे आभार मानले. तर अभिनेत्री जान्हवी कपूरनं देखील थाईनाथ केलेला आहे. त्यांनी देखील पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.
तर अक्षय कपूरनं सुद्धा तैनात केलेला होता. कोरोनाशी लढणाऱ्या लोकांप्रती त्यानं कृतज्ञता व्यक्त केली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी तैनात केलेला असून त्यांनी देखील यावेळी घंटानाद करत कोरोनाशी लढणाऱ्यांचे धन्यवाद मानले. अभिनेता विकी कौशल यांनी टाळ्या वाजवत अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले. आणि या घडामोडीनंतर सुपरफास्ट महाराष्ट्रमध्ये पुन्हा एकदा वेळ झाली. अल्पशा विश्रांतीची लगेचच परतणार आहोत. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.